सोनी मराठीवर लागणारा महाराष्ट्राची हास्य जत्रा हा शो गेल्या अनेक वर्षांपासून रसिक मनावर राज्य करून आहे. केवळ महाराष्ट्रातच नाही तर या शोचे चाहते जगभरातील कानाकोपऱ्यात वसलेले आहेत. या शो मध्ये विविध पात्र साकारणारे कलाकार, मग ते अगदी समीर चौघुले असो, गौरव मोरे असो, नम्रता संभेराव असो की प्रियदर्शिनी इंदुलकर असो, या सगळ्याच कलाकारांनी केवळ महाराष्ट्रातील रसिकांना नाही तर जगभरातील आपल्या चाहत्यांना हसवण्याचं पुण्य काम केलेलं आहे. पण या कलाकारांसोबतच यांच्या परफॉर्मन्सेसवर छान छान कमेंट्स देणारे परीक्षक म्हणजेच प्रसाद ओग आणि सई ताम्हणकर हे देखील प्रेक्षकांचे लाडके आहेत बरं का. पण आता या परीक्षकांपैकी सई ताम्हणकरनं हास्य जत्रेतनं एक्झिट घेतल्याचं समजते, यामुळे तिचे चाहते मात्र नाराज होणार इतकं नक्की. पण का घेतली सईनं हास्य जत्रेतून एक्झिट, काय असं अचानक झालं? सई नाराज आहे की कोणत्या कामामुळे तिनं या कार्यक्रमात ते एक्झिट घेतलीय? अशी चर्चा सुरू होतीच तितक्यातच सई ताम्हणकरनं नुकतीच एक पोस्ट टाकली जी भावुक पोस्ट आहे. आता आपल्या सगळ्यांनाच माहितीये महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री सई ताम्हणकर ही सध्या मराठी सोबत बॉलिवूड मध्ये देखील व्यस्त आहे. एकामागून एक सिनेमे तिचे आपल्या भेटीस येत आहेत. नुकताच मराठीतला श्रीदेवी प्रसन्न हा तिचा सिनेमा आपल्या भेटी झाला आणि त्यानंतर लगोलग भक्षक हा बॉलिवूड सिनेमा देखील आपल्या भेटी झाला. आता या दोन सुपरहिट चित्रपटानंतर सई एका वेब शो साठी शूट करण्यात व्यस्त आहे आणि कळतंय की यामुळेच तिनं महाराष्ट्राची हास्य जत्रा या शो मधून एक्झिट घेतलीये. तिनं नुकतीच एक भावुक पोस्ट केलीये ज्यात तिनं म्हटलंय महाराष्ट्राची हास्य जत्रा मधील तिची खास जागा ती मिस करतेय. आगामी वेब शो साठी शूटिंग करत असल्यानं सई हास्य जत्रेमध्ये दिसत नाहीये, त्यामुळेच तिनं ही भावुक पोस्ट केल्याचं समजतंय. सई भाऊक होऊन म्हणालीये वेब शो शूट करते म्हणून मी माझा खास शो आणि त्यातली द चेअर मिस करते. सईच्या या पोस्टनं प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलंय. पण सईच्या नव्या प्रोजेक्ट साठी देखील तिचे चाहते आता उत्सुक आहेत असं कळतंय. बॉलिवूड मध्ये सईच्या अभिनयाचा दबदबा कायम असताना आता सई मराठी की हिंदी वेब शो करते याबाबत मात्र उत्सुकता आहे, कारण हे स्पष्ट होणं अद्याप बाकी आहे. लवकरच सई याबद्दलही तिच्या प्रेक्षकांना सांगून सुखद धक्का देईल यात शंका नाही.